मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विश्वास जताया कि राज्य की डबल इंजन सरकार में कल्याण और मुंबई सहित सभी नगर पालिकाओं के डिब्बे जुड़ेंगे और यह एक्सप्रेस बिजली की गति से चलेगी। कल्याण के लिए अलग बांध की मांग को लेकर राज्य सरकार ने कालू बांध के लिए वन विभाग को 410 करोड़ का फंड दिया है और मुख्यमंत्री ने कहा कि इस बांध की प्रक्रिया जल्द ही पूरी कर ली जाएगी। वहीं राज्य सरकार कल्याण में मल्टी स्पेशलिस्ट अस्पताल स्थापित करने में भी मदद करेगी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस अवसर पर कल्याण में विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन किया। कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व मध्ये देखील मी आता आयुक्तांना सांगितलं, चांगली दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करा, लोकांना चांगल्या सुविधा द्या आणि त्यासाठी तुम्हाला जे काही मदत लागेल ती नगर विकास विभागाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून दिली जाईल, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। मगाशी विश्वनाथ भोईरे म्हणाले धरणाचं, मी आपल्याला सांगायला मला आनंद होतोय की MMRDA माध्यमातून आपण 410 कोटी फॉरेस्टला काळू धरणासाठी दिलेले आहे आणि धरणाची प्रक्रिया देखील आपण वेगाने पुढे नेतोय। म्हणून हे डबल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार वेगाने धावतंय, म्हणूनच आपल्याला विकास दिसतोय, या पुढेही विकास दिसेल आणि या डबल इंजिनला मुंबईसह सर्व महापालिका, मग कल्याण असेल, सगळ्या महापालिका असतील, त्याचे एक एक डबे जोडले जातील आणि आपली एक्सप्रेस आहे तुफान गतीने धावू लागेल, एवढंच या प्रसंगी सांगतो असा मला विश्वास आहे। पुन्हा BCN News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।